फ्रेंड्स कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो आज आपण घेत आहोत इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान. आपले प्रकरण चालू आहे 14वे मूलद्रव्ये संयुगे आणि मिश्रणे. मित्रांनो त्याचा हा शेवटचा 3रा व्हिडिओ, त्याआधीचे 2 व्हिडिओ पाहिले नसेल तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे त्यावरून तुम्ही ते पाहू शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन प्रेस करा, बेल आयकॉन जो आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळतील व तुम्ही गणित व विज्ञानचे प्रकरण वाइज व्हिडिओ पाहू शकता. त्यामुळे मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राइब करा. चला मित्रांनो सुरुवात करूया आजचा हा 3रा आणि या प्रकरणाचा शेवटचा व्हिडिओ, मूलद्रव्य संयुगे आणि मिश्रणे. मित्रांनो आधीच्या 2 लेक्चरमध्ये आपण नेमकं काय अभ्यासलं ते आपण बघूया. मित्रांनो सुरुवातीला जे आपण स्थायू द्रव वायू हे जे गुणधर्म आहेत त्यानुसार कसे पदार्थ वेगळे करता येतात किंवा त्या पदार्थांचं वर्गीकरण कसं करता येतं ते आपण पाहिलं. त्याचप्रमाणे मित्रांनो दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण मिश्रणे त्याचप्रमाणे संयुगे यामधला फरकही पाहिला होता. आता मित्रांनो संयुगे मिश्रणे आपल्याला माहिती आहेत, मूलद्रव्य आपल्याला माहीत आहेत. आता काही वेळेस जे मिश्रण असतात त्यापासून काही घटक आपल्याला वेगळे करण्यासाठी कोणकोण त्या पद्धती ज्या आहेत त्या अवलंबिल्या जातात त्याचाच आपल्याला अभ्यास या पुढच्या भागामध्ये करायचा आहे. तो पुढचाच आपला टॉपिक आहे. ओके, एखाद्या पदार्थामध्ये अनावश्यक व हानिकारक असा पदार्थ मिसळला तर तयार होणारे मिश्रण जे आहे हे उपयुक्त राहत नाही का. मग अशा वेळी आपण मिश्रणातून अनावश्यक असणारे घटक जे आहेत ते वेगळे करतो. मग त्यासाठी ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत मित्रांनो त्याचा आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यास करायचा. तर त्या पद्धती नेमक्या कोणत्या तर तुम्ही बघूया, निरीक्षण करा व चर्चा करा असं आपल्याला म्हटलं आहे. आता मग मित्रांनो पहिली जी आकृती बघितली आपण तर बघा, एक बाई जी शेतकरी असणार आहे जी धान्य उडवते, नाही का. धान्य उडवताना आपल्याला दिसते इथे सूप आहे तिच्या हातात, मग याला आपण पाखडणी असं म्हणतो, नाही का. जेणेकरून हे जे धान्य आहे मित्रांनो हे खाली पडतं, इथे तो पूर्णपणे ढीग तयार होतो आणि जो बारीक वनस्पतीचा पालापाचोळा असतो तो उडून जातो. अशा पद्धतीने धान्य गहू असेल, बाजरी असेल किंवा इतर कोण काही असेल ते आपल्याला वेगळं करता येतं. या क्रियेला आपण मित्रांनो पाखडणे असे म्हणतो. त्याचप्रमाणे मित्रांनो हे धान्य ज्यावेळेस आपल्या घरी येतं त्यास काही खडे त्यामध्ये शिल्लक राहतात, कारण की धान्यासोबत खडे जे ते उडू जाऊ शकत नाही, त्यांचं वजन जास्त असतं, त्यामुळे ते सुद्धा ढिगामध्ये येतात काही प्रमाणात. मग अशा वेळेस आई बघा मित्रांनो ताटामध्ये ते धान्य खेळते, त्यामधील खडे जे ते बाजूला काढते, याला आपण निवडणे असे म्हणतो, नाही का. हे या क्रिया ज्या आहेत मित्रांनो या आपल्या घरामध्ये सहज घडत असतात. मग हे झालं पाखडणे, हे झालं निवडणे. आता मित्रांनो इथेही बघा ही क्रिया कोणती आहे, आपल्याकडे चहासुद्धा मित्रांनो गाळली जाते, नाही का. गाळणीतनं गाळली जाते कारण काय, चहाचे जे कण आहेत, चहाची जी पावडर आहे ती त्यामध्ये अडकते आणि आपल्याला चहा मिळते, नाही का. मग ही जी क्रिया आहे हिला आपण म्हणणार गाळणे, ही पद्धत झाली. पुढे बघूया मित्रांनो, काही वेळेस आपली आई जी आहे पीठ जी आहे ती आपल्याला चाळणीने चाळताना दिसते, किंवा मग इतरही काही धान्य वगैरे असतात ते चाळणीमध्ये चाळले जातात, त्यामधून सुद्धा मित्रांनो पदार्थ जे ते आपल्याला वेगळे करतात, त्यात जे अनावश्यक घटक आहेत ते आपल्याला वेगळे करता येतात. मग याला आपण चाळणे असे म्हणतो, म्हणजे जेणेकरून या सर्व ज्या पद्धती आहेत मित्रांनो मिश्रणातील घटक वेगळे करण्याच्या या पद्धती आपण पाहत आहोत. आता मित्रांनो इथे जर बघितलं तुम्हाला तर कोण काय होतं आपल्याला तसं दिसून येईल, घुसळणे ही क्रिया इथे होते. ताक मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, ताकामध्ये बघा लोण्याचे लहान 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 कण असतात, नाही का. आणि मग मित्रांनो या ताकामधून लोणी काढण्यासाठी हे घुसळलं जातं. आता घुसळणे ही सुद्धा एक वेगळे करण्याची पद्धतच आहे. ताकामध्ये आपण बघितलं तर लोण्याचे कण जे हे विखुरलेले असतात आणि मग ही घुसळण केल्याने, ही जी घुसळण आहे ही केली तर केंद्र अपसारी बलाने ते एकत्र येतात आणि त्याचा एक मस्त लोण्याचा गोळा तयार होतो आणि लोणी जी आहे हे ताकापासून आपल्याला वेगळे करता येतं, म्हणून ही क्रिया आहे घुसळणे. ओके मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो बघा, पहिली क्रिया जी आहे मित्रांनो पाखडणे, दुसरी आहे निवडणे, ही क्रिया गाळणे, ही आहे चाळणे, ही आहे घुसळणे. यामधून आपण अनावश्यक घटक जे आहेत ते सहज बाजूला काढू शकतो. ओके आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल. आता काही आपल्याला पद्धती आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे मित्रांनो, त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता इथे पहिली पद्धत आहे आपल्याला ऊर्ध्वपातन पद्धत. आता इथे आकृती दिली आहे ऊर्ध्वपातन पद्धतीची, तर नेमकं ही क्रिया कशी घडते ती आपण अभ्यासूया. आता मित्रांनो हा जो आहे हा गोल चंबू आहे, हा जो गोल चंबू आहे यामध्ये काय ठेवलं असतं
तर यामध्ये मित्रांनो समजा समुद्राचं पाणी म्हणूया किंवा मग मिठाचं पाणी असं म्हणूया, मीठ आणि पाण्याचं मिश्रण आहे असं आपण समजूया, किंवा खारं पाणी. आता या खाऱ्या पाण्यामधून आपल्याला शुद्ध पाणी मिळवायचं आहे, त्यासाठी ही पद्धत जी आहे ती अतिशय उपयुक्त आहे, जिला आपण ऊर्ध्वपातन पद्धत असे म्हणतो. आता नेमकी प्रिय मित्रांनो ही क्रिया नेमकी कशी होते किंवा ही पद्धत कशी नेमकी चालते, तर तुम्हाला असं लक्षात येईल हा गोड गोल बुडाचा चंबू आहे, यामध्ये हे पाणी ठेवलं आहे. इथे बघा मित्रांनो अशा पद्धतीने रचना केलेली आहे. इथे रबरी बूच जे आहे ते लावलं आहे, पुन्हा इथे टेम्परेचर मोजण्याची सुविधा आहे म्हणजे तापमापी लावली आहे, आणि इथे जी आहे मित्रांनो ही जी नळी आहे हिला संघ नळी जोडलेली आहे. आणि नंतर इकडे जर बघितलं तर खाली पुन्हा आपल्याला चंचूपात्र दिसतं आहे, आणि इथे आपण जर आकृती बघितली तर नीट लक्षात येईल सुरुवातीला काय होतं मित्रांनो. सुरुवातीला या गोल बुडाचा जो चंबू आहे यामध्ये समुद्राचं पाणी घेतलं जातं, त्याला इथे बघा खाली बर्नर आहे, त्याला उष्णता दिली जाते. आता उष्णता दिल्यामुळे काय होणार आहे मित्रांनो, 100 अंश सेल्सिअस उष्णता दिली आपल्याला माहिती आहे, पाण्याचं रूपांतर वाफेत होतं, ही वाफ वरती जाते आणि इकडे तर रबरी बूच आहे, मग त्यामुळे तिला येण्यासाठी जागा कुठे, तर या बाजूला आहे. आणि या बाजूला ते पाण्याची वाफ येत असताना मित्रांनो इथे संघननी लावली आहे. आता संघननी काय काम करतं, तर संघननीमध्ये अशी सोय असते पाणी जे मित्रांनो असं या पद्धतीने या संघननीमध्ये टाकलं तर हे पाणी असं गोल गोल इथे फिरवलं जातं आणि पुन्हा ते पाणी बाहेर पडतं. म्हणजे थोडक्यात या संघननीमध्ये मित्रांनो इथलं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी किंवा थंड ठेवण्यासाठी पाणी फिरण्याची सोय असते, नाही का, त्याला आपण संघननी म्हणतो. मग आता मित्रांनो इथे पाणी फिरण्यामुळे काय होतं, तर ही जी वाफ आहे ही वाफ इकडनं इकडे जात असताना तिला थंडावा मिळतो आणि मग मित्रांनो त्या वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये होतं आणि पाणी जे हे मिळणार पाणी शुद्ध असतं. हे जे पाणी मित्रांनो खारं पाणी समुद्राचं पाणी, परंतु त्यापासून तयार झाली वाफ. वाफ इकडनं येत असताना संघननीमुळे त्याला थंडावा मिळाला आणि मग त्याचं रूपांतर जे मित्रांनो कशामध्ये झालं, तर द्रवात झालं आणि ते शुद्ध पाण्यात झालं. हे जे पाणी आहे हे शुद्ध पाणी आहे. आणि इकडे जर आपण बघितलं हे पाण्याची वाफ झाल्यानंतर खाली काय शिल्लक राहतं, तर मीठ शिल्लक राहतं. म्हणजेच थोडक्यात आपल्याला मिठाच्या द्रावणापासून शुद्ध पाणी मिळवण्यासाठी ऊर्ध्वपातन ही प्रक्रिया करावी लागते किंवा ही पद्धत जी आहे ती अवलंबावी लागते, हे तुम्हाला कळालं असेल. ओके, पुढे बघूया. अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धतीचा उपयोग होतो. पुढे आपले प्रश्न दिलेत काय बघा, ढगातून पडणारे पाणी निसर्गतः शुद्ध असते का? तर मित्रांनो ढगातून पडणारं पाणी जे हे शुद्धच असतं, परंतु काही विषारी वायू जे आहेत हे आपल्या वातावरणामध्ये असतात, त्यामुळे ते अशुद्ध होण्याची शक्यता असते. समजा त्याच्यात जर वायूच कोणता मिसळला गेला नाही विषारी, तर ते शुद्धच असणार आहे, परंतु असं होत नाही. अनेक कारखान्यांद्वारे आपल्या वातावरणामध्ये वायू सोडले जातात आणि मग हे वायू मित्रांनो ढगातून ज्यास पाणी पडतं, पाऊस पडतो, त्यावेळेस कदाचित मिक्स होण्याची शक्यता असते, नाहीतर ढगातून पडणारं पाणी हे शुद्धच असतं, हे लक्षात ठेवा. ऊर्ध्वपातन पद्धतीत द्रवाचे कोणकोणते गुणधर्म जे ते दिसून येतात, अर्थात मित्रांनो आपण ऊर्ध्वपातन पद्धती आत्ताच शिकलो, नाही का. आता इथे कोणत्या पद्धती आपल्याला दिसल्या, तर इथे पाणी जे आहे मित्रांनो हे गरम झालं, म्हणजेच काय त्याचं उत्कर्णन झालं, त्याचप्रमाणे मित्रांनो या संघननीमुळे काय झालं, तर ते थंड झालं, म्हणजे उत्कलन आणि संघनन हे गुणधर्म आपल्याला दिसून आले. ऊर्ध्वपातनाने शुद्ध केलेल्या पाण्याचा उपयोग कुठे करतात, आता मित्रांनो हे पाणी म्हणजे थोडक्यात आपण मराठीमध्ये इंग्रजीमध्ये नाव ऐकल्याचं डिस्टिल वॉटर, नाही का, याचा वापर कुठे होतो, याचा वापर मित्रांनो प्रयोगशाळेमध्ये होतो. त्याचप्रमाणे ज्या मोटारी असतात किंवा घरामध्ये इन्व्हर्टर असेल त्याच्या ज्या बॅटऱ्या असतात त्यामध्ये या पाण्याचा वापर केलेला असतो, हे तुमच्या लक्षात असेल. ओके, पुढे बघूया. पुढची पद्धत आहे मित्रांनो विलगीकरण पद्धत, ही सुद्धा त्या पहिल्या पद्धतीपेक्षाही सोपी आहे, ती नीट लक्षात घेऊया. आता एकमेकात न विरघळणारे दोन द्रव्याचे मिश्रण स्थिर ठेवले असता त्याचे दोन थर आपल्याला स्पष्ट दिसतात. आता मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, समजा पाण्यामध्ये तुमच्याकडनं समजा तेल पडलं थोडंफार, तर तेल पूर्णपणे त्यामध्ये पाण्यामध्ये विरघळत नाही हे आपल्याला माहिती, नाही का. तेलाचा थर आपण बघितलं आहे समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये नदीमध्ये जाताना, असं रॉकेल तेल पडलं असेल तर ते आपल्याला वरती असं विखुरलेलं दिसतं, नाही का. म्हणजे पाणी जे आहे पाण्यामध्ये रॉकेल असेल किंवा तेल असेल हे विरघळत नाही, त्याच्यामध्ये ते विद्राव्य नाही. मग असे जे दोन पदार्थ की एकमेकांमध्ये ते विरघळत नाही, त्यांचं विलगीकरण पद्धतीने मित्रांनो त्या आपल्याला सहजपणे सेपरेट करता येतात, ते नेमकं कसं बघूया. आता मित्रांनो इथे बघा, या पद्धतीने एक कॉपी दिलेली आहे, यामध्ये रॉकेल आणि पाणी याचं मिश्रण तोटीबंद असलेल्या विलगकारी नरसाळ्यात भरा. आता हे विलगकारी नरसाळा आहे, याच्यात भरल्यानंतर काय होईल मित्रांनो, इथे पाणी टाकलं आणि रॉकेल टाकलं, समजा तुम्ही आधी रॉकेल टाकलं आणि नंतर पाणी टाकलं, आणि जर तुम्ही लक्षात येईल तुमच्या,
तर रॉकेल जे आहे हे पाण्यापेक्षा हलकं आपल्याला जाणवतं आणि पाण्याचा थर जो आहे तो खाली आणि त्याच्यावरती रॉकेलचा थर. आता रॉकेल निळ्या रंगाचे त्यामुळे आपण इथे घेतलं आहे नाही का, मग हे निळ्या रंगाचे रॉकेल जे आपल्याला वरती दिसतं तरंगताना दिसतं आणि पाणी जे हे खाली दिसतं इथे ही तोटी लावली. तर मित्रांनो याला काय करायचं, तर याला कोणत्याही प्रकारचं आपल्याला उष्णता देण्याची गरज नाही, फक्त याला काही वेळ स्थिर ठेवायचं, कोणत्याही प्रकारचा धक्का लागू द्यायचा नाही. ते स्थिर ठेवल्यामुळे मित्रांनो पाणी जे इथे तळाशी जमा होतं आणि वरती जे ते रॉकेल शिल्लक राहतं आणि नंतर काही वेळ जाऊ दिल्यानंतर ही तुटी जर उघडली तर हळूहळू पाणी जे मित्रांनो आपल्याला वेगळं करता येतं आणि ज्यावेळेस पूर्ण पाणी संपेल त्यावेळेस पुन्हा तुटी बंद केली तर पाणी आणि रॉकेल आपल्याला सहजपणे वेगळा करता येतं. आता मित्रांनो हे एक लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी की पाणी हे खाली का राहतं आणि रॉकेल वरती का राहतं, याचा अर्थ मित्रांनो पाण्याची जी घनता आहे आपल्याला माहिती, जास्त घनता असेल तो पदार्थ बुडतो आणि कमी घनता असेल तर तो वरती तरंगतो. तर आपल्याला इथे लक्षात घ्या पाण्याची घनता ही रॉकेलपेक्षा जास्त असल्यामुळे पाणी हे खाली आहे आणि रॉकेल जे आहे ते वरती असतं. अशा पद्धतीने फक्त स्थिर ठेवल्यानंतर जे मिश्रण आहे ते स्थिर ठेवायचं. मित्रांनो जास्त घनता दे असलेला जे द्रव आहे ते खाली असणार आणि उच्च घनता कमी घनता असलेला जो द्रव आहे तो वरती असणार आणि आपल्याला तो सहज या तोटीमार्फत वेगळा करता येतो. आय होप तुम्हाला मित्रांनो ही पद्धतसुद्धा विलगीकरण पद्धतसुद्धा तुम्हाला कळली असेल. पुढे मित्रांनो अपकेंद्री पद्धत. आता अपकेंद्री पद्धत थोडी वेगळी आहे. आता ही नेमकी कोणत्या द्रवासाठी वापरतात, तर गढूळ पाण्यामध्ये मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात. आता ते काही वेळेस गढूळ पाण्यामध्ये एवढे बारीक घटक असतात तर ते ऊर्ध्वपातन पद्धतीनेसुद्धा आपल्याला वेगळे करता येत नाही, तेसुद्धा त्यामधून येऊ शकतात. त्याचप्रमाणे शाई आहे, ताक आहे, रक्त आहे, ही द्रवं जी आहेत मित्रांनो अविद्राव्य स्थायूंची मिश्रणे आहेत. गढूळ पाणी काही वेळा स्थिर ठेवले तर त्यातील मातीचे हळूहळू कण तळाशी जातात नाही का, आपल्याला माहिती आहे. म्हणजे वरच्या ज्या पद्धती त्याचासुद्धा आपण वापर करू शकतो. त्याचप्रमाणे दूध किंवा शाई असेल, गढूळ पाणी जे ते ठीक आहे एक वेळेस होऊ शकेल परंतु दूध शाई यामधून स्थिर ठेवली तरीसुद्धा मित्रांनो त्यातील अविद्राव्य कण जे आहेत हे तळाशी बसत नाही. शाईमध्ये असेल किंवा दुधामध्ये, दूध तुम्ही आणलं तर मित्रांनो काही काही खाली काही वेगळं राहतं का, नाही. दुधामध्ये तेवढे बारीक वेगवेगळ्या प्रकारचे कण असतात ते सगळ्या त्यांची म्हणजे सगळ्या ठिकाणी ते आपल्याला दिसतात, परंतु त्यापासून आपल्याला दुधापासून अजून काही वेगळे घटक करता येत नाही वरील पद्धतीनुसार. मग अशा वेळेस अपकेंद्री पद्धत जी मित्रांनो ही जी आहे आपल्याला उपयोगी पडते. आता कारण काय होतं मित्रांनो, हे जे स्थायूचे कण का आपल्याला वेगळे करतात नाही वरील दोन पद्धतीमुळे, कारण की ते अतिशय सूक्ष्म हलके असतात त्यामुळे द्रवामध्ये सगळे ठिकाणी ते सारखेच असतात. त्यामुळे आपल्या वरच्या दोन ज्या पद्धती आपण शिकलो ऊर्ध्वपातन असेल किंवा मित्रांनो आपण आत्ताच बघितलेली विलगीकरण त्यामध्ये ते करता येत नाही, मग ते अपकेंद्री पद्धतीवरून आपण वेगळे करू शकतो. आता नेमकी ही पद्धत काय ती आपण बघूया. आता मित्रांनो अपकेंद्री पद्धत थोडक्यात हे सगळे वेगवेगळे त्याची उपकरणं आहेत, आपण या उपकरणाचा अभ्यास करूया. या पद्धतीने बघू मित्रांनो, एक ही हा जो दांडा आहे इथे या पद्धतीने अशी टेस्ट ट्यूब किंवा परीक्षण लावण्याची सोय केलेली असते. आता समजा इथे कोणतेही दोन द्रव भरले असतील, या पद्धतीने द्रव भरले असतील आणि हा दांडा इथे जो आहे मित्रांनो हा फिरणारा असतो, इथे बेरिंग असते एक, तो सहजपणे फिरू शकतो. आपल्याला माहिती आहे तुम्ही यात्रेमध्ये गेलात तर बघा त्या मेरी गो नावाचा जो खेळ आहे या पद्धतीने तो दांडा असतो आणि आजूबाजूला असे बघा घोडे लावलेले असतात आणि तो गोल गोल फिरल्यानंतर हे या पद्धतीने फिरू लागतात नाही का, आणि नंतर हे जे टांगलेले घोडे वगैरे हत्ती वगैरे असतात लाकडाचे ते सुद्धा काय होतात ज्यावेळेस फिरतात त्यावेळेस काय होतात पूर्णपणे असे आपल्याला तुम्हाला कळत आहे काय सांगायचं आहे मला की ते असे तिरपे होतात थोडक्यात नाही का. त्याच पद्धतीने ते सुद्धा मित्रांनो रचना असते, इथून हे फिरतं जातं इथे बेरिंग असते त्यामुळे हे फिरतं इथे गोल गोल फिरतं आणि यावेळेस हे जे या पद्धतीने असं फिरू लागतं आणि हे फिरल्यामुळे मित्रांनो इथे असे हुक असतात की या ज्या नळ्या आहेत मित्रांनो या पूर्णपणे अशा होतात. इकडे बघा खालच्या आकृतीमध्ये तीच आकृती दाखवली, हे ज्यावेळेस फिरतं आहे त्यावेळेस काय होतात या ज्या परीक्षा नळ्या आहेत या अशा आडव्या होतात आणि मग त्यामुळे या द्रवांमधील कणांवर तबगडीच्या केंद्रापासून दूर ढकलणारे बल निर्माण होते, त्यामुळे मिश्रणातील जे स्थायू आहेत मित्रांनो हे तळाशी जातात. आता इथे बघितलं तुम्ही ही हे द्रव आहे आपलं नाही का, या द्रवणामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला जे मिश्रणातील कण आहेत ते दिसत आहेत, परंतु ज्यावेळेस हे फिरू लागतं त्यावेळेस मित्रांनो इथे बल निर्माण होतं आणि मग हे जे स्थायू आहेत ते तळाशी येऊन बसतात आणि तळाशी येऊन ते एकदम स्टिक होतात, चिकटतात आणि त्यावेळेस ते आपल्याला वेगळे करता येतात. त्या ठिकाणी आपण मित्रांनो वापरतो अपकेंद्री पद्धत. तुमच्या हे लक्षात आले असेल आय होप. हे सुद्धा साधं अपकेंद्री याच पद्धतीने इकडे हे फिरवतात, याच पद्धतीने ही सुद्धा काम करतं. इथे हा जो हँडल दिला आहे हा हँडल फिरवला की हे फिरू लागतं आणि या परीक्षणाने पुन्हा या पद्धतीने अशा
आडव्या होतात आणि यामध्ये असणारे द्रवजेत हे द्रवांमधले जे कण आहेत ते तळाशी चिकटतात. अशा पद्धतीने आपल्याला त्या द्रवामधील कण जे ते वेगळे करता येतात. आय होप मित्रांनो हे सुद्धा तुम्हाला कळालं असेल. पुढचं आहे मित्रांनो रंजक द्रव्य पृथक्करण पद्धती. आता ही नेमकी काय आहे, तर एकाच द्रावणात दोन किंवा अधिक पदार्थ अल्प प्रमाणात विरघळले असतील तर रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीचा वापर करून हे आपल्याला मित्रांनो वेगळे करता येतात. मग आता हे याचा पद्धतीचा उपयोग नेमका कुठे होतो, तर औषध निर्मिती शास्त्र जे आहे नाही का फार्मसी तिथे करता येतो, त्याचप्रमाणे कारखान्यांमध्ये वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये नवीन घटक शोधण्यासाठी याचा वापर केला जातो, जे आहे रंजक द्रव्य पृथक्करण पद्धती. आता मित्रांनो नेमकी यामध्ये काय क्रिया असते बघूया. एका चंचुपात्रात थोडे पाणी घ्या, गाळण कागदाचा लांबट तुकडा घेऊन त्याच्याकडेपासून सुमारे 2 सेमी अंतरावर निळ्या शाईचा ठिपका द्या व हा कागद पाण्यात उभा करा. चंचुपात्रावर झाकण ठेवा. काही वेळानंतर शाईचा ठिपका गाळण कागदावर ठराविक उंचीवर चढलेला दिसतो. काही प्रकारच्या शाईमध्ये वेगवेगळ्या रंगछटांचे 2 किंवा अधिक घटक पदार्थ असतात. अशा वेळेस ते पदार्थ त्याच्या रंगछटांमधील वेगवेगळ्या उंचीवर चढून एकमेकांपासून वेगळे ओळखतात. आता मित्रांनो नेमका हा प्रयोग काय आहे, समजा मित्रांनो एखादा रंग आहे शाई आहे ही काय फक्त त्याच रंगाचे बनले नसते तर त्यामध्ये अनेक रंग मिळून वेगळा रंग तयार केलेला असतो. मग हे जे रंग आहेत, एखादा पदार्थ शाईचं उदाहरण घेऊया, तर शाईमध्ये फक्त ब्ल्यू रंग मिळून त्याला तो कलर दिला नसतो, आपण माहिती शाई वेगवेगळ्या रंगाची, परंतु त्या रंगामध्ये सुद्धा अजून कोणते इतर घटक आहेत ते शोधण्यासाठी आपल्याला रंजक द्रव्य पृथक्करण पद्धती वापरता येते. आता ही कशी शोधतात, तर गाळण कागदाचा किंवा खडूचा वापर केला जातो. आता मित्रांनो या पद्धतीने समजा हा गाळण कागद आहे आणि आता एखादी शाई आहे, त्यामधले आपल्याला घटक द्रव्य आपल्याला शोधायचे आहेत, रंग शोधायचे आहेत, तर एक इथे आपण शाईचा काय करणार, तर ठिपका लावणार आणि हा गाळण कागद जो आहे तो आपण या द्रवात बुडवणार. तर तुमच्या असं लक्षात येईल जिथे आपण शाईचा थेंब लावला होता त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला काही रंग आलेले दिसतात या पद्धतीने, आणि मग अशा पद्धतीने आपण त्या रंगामध्ये असलेले इतर घटक रंगद्रव्य जे ते रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीने आपण शोधू शकतो. अशा पद्धतीने मित्रांनो रंजक द्रव्य पृथक्करण पद्धत जी ती वापरली जाते. एखाद्या शाईचा ठिपका का घेतला, कारण की त्या शाईमध्ये अजून कोणत्या प्रकारचे रंग आहेत हे शोधण्यासाठी या पद्धतीचा अवलंब करतात. पदार्थाची वर चढणाऱ्या द्रावकातील विद्राव्यता आणि स्थिर असलेल्या गाळण कागदाला चिकटून राहण्याची त्याची क्षमता, या दोन गुणधर्माचा रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीत केला जातो. पाणी हे द्रावक असते त्यामुळे ते जलद वेगाने वर चढते आणि पाण्यातील मिश्रणाचे घटक पदार्थ तितक्या वेगाने वर चढणार नाहीत, कारण ते काय होतात, कागदाला चिकटलेले असतात. हे तुमच्या लक्षात आलं असेल. अशा पद्धतीने मिश्रणातील घटक पदार्थ कमी उंचीपर्यंत आपल्याला चढलेले दिसतात आणि ते वेगळे आपल्याला ओळखता येतात. आय होप मित्रांनो हा सुद्धा तुम्हाला कळाला असेल. मित्रांनो मला वाटतं हा प्रयोग आपला जो हा जो प्रकरण आहे हे संपलेलं आहे. आपण पुढच्या वेळेस भेटूया पुढच्या नवीन प्रकरणामध्ये. तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करा. त्याचप्रमाणे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. गुड बाय.